इंग्लंडचा माजी कॅप्टन डेव्हिड बॅकहॅमनं कमबॅकचे संकेत दिले असून तो पुन्हा एकदा आपल्याला फुटबॉलच्या मैदानात खेळताना दिसू शकतो. बीसीसीआयवर दाखवण्यात आलेल्या एका डॉक्युमेंटरीमध्ये त्यानं आपल्याला फुटबॉलमध्ये कमबॅक करायची इच्छा व्यक्त केली होती. आपण पुन्हा खेळू शकतो का आणि पुन्हा कमबॅक करू शकतो का याबाबत आपण बॅट्समन हाशिम अमलाकडे दक्षिण आफ्रिकेच्या टेस्ट कॅप्टन्सीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेची कॅप्टन्सी भूषवणारा तो पहिला गौरववर्णीय नसलेला प्लेअर ठरलाय. अमलाला सुरुवातीला काळात कॅप्टन बनण्यात अजिबात इंटरेस्ट नसलेल्या अमलाबरोबर एबी डिव्हिलियर्स आणि फाबडू प्लेसिस यांच्यात कॅप्टन्सीसाठी स्पर्धा होती. ग्रॅम स्मिथच्या स्थानी अमलाला कॅप्टन म्हणून नियुक्त करण्यात आलं. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो याला भारतात गुगलवर सर्वाधिक वेळा सर्च केलं गेलंय. अर्जेंटिनाचा लिओनेल मेसी आणि ब्राझीलचा नेमार या दोघांचा ख्रिस्टियानो बरोबर नंबर लागतो. तर इंग्लंडच्या वेन रुनी हा चौथा आणि स्पेनचा फर्नांडो टोरेस हा पाचव्या स्थानी आहे. दरम्यान ब्राझील ही नेहमीच भारतीयांची आवडती टीम राहिलेली असून याशिवाय इंग्लंड, अर्जेंटिना आणि स्पेन या टीम देखील भारतीय पाठिंबा देत असतात. भारताची टेनिस प्लेअर सानिया मिर्झा आणि त्याची झिम्बाब्वेची जोडीदार कारा ब्लॅकला फ्रेंच ओपनमध्ये डबल्समध्ये पराभवाचं तोंड पाहावं लागलंय. क्वार्टर फायनलमध्ये सानिया आणि कारा ब्लॅकच्या पराभवामुळे फ्रेंच ओपनमधील भारताचं आव्हान संपुष्टात आलंय. पाचव्या मानांकित सानिया ब्लॅक जोडीला चीनच्या तायपे किसू वेई सेहे आणि शुआई पेंग या जोडीकडून 2-6, 6-3, 3-6 पराभूत व्हावं लागलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.